राष्ट्रवादीकडनं आता कायदेशीर लढाईची सुरुवात केली जाते आहे का आणि त्याची तयारी सुरू झाली आहे का असं वाटावं, याचं कारण म्हणजे आता राष्ट्रवादीकडनं सगळ्या कार्यकर्त्यांकडनं आपण नेमके कोणत्या गटात आहोत याच्यासाठीचे ॲफिडेव्हिट भरून घेतले जात आहेत। या सगळ्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण या गटाला पाठिंबा देतोय इतकंच फक्त म्हटलेलं गेलेलं नाही आहे, तर त्याच्यामध्ये थेट असा उल्लेख करण्यात आलेला आहे की शरदचंद्रजी पवार यांच्या आदर्शांवर आणि तत्वांवर मी निष्ठा ठेवतो आणि त्याचबरोबर पक्षाच्या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत तसेच पक्षासोबत विश्वासघात करणाऱ्या श्री अजित पवार व त्यांच्या सहकारी आमदारांच्या कारवाईचा निषेध करत आहे आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्याप्रती पूर्ण निष्ठा अर्पण करतो आहे। अशा पद्धतीचं हे ॲफिडेव्हिट कार्यकर्त्यांकडनं पक्ष कार्यालयामध्ये भरून घेतलं जात आहे। नेमकं काय ही मोहीम आहे आणि कुठे कुठे राबवली जाते आपण जाणून घेऊयात। प्रशांत दादा, नेमकं कशा पद्धतीने ही मोहीम राबवताय तुम्ही, किती कार्यकर्त्यांकडनं, कारण ज्या दिवशी तुमचे दोन मेळावे झाले त्याही वेळेला दोन्हीकडेही ॲफिडेव्हिट भरून घेतले गेले, पण आता इथे भरून घेण्याचं नेमकं कारण काय आणि कुठे कुठे हे केलं जाणार आहे? आज बरोबर 15 दिवस झालेत की 15 दिवसावर जो काय राजकीय संघर्ष या राज्यांनी या देशाने पाहिला, तो संघर्ष आता कुठेतरी राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग आणि पर्यायाने कोर्टामध्ये सुद्धा जाईल। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून या प्रकारची तयारी करण्यात येत आहे। आम्ही जी मंडळी आदरणीय पवारसाहेबांबरोबर राहिलेलो आहोत, त्यांनी या संदर्भामध्ये आता ॲफिडेव्हिट करायला सुरुवात केलेली आहे। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे किंवा नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे अशा प्रकारचे ॲफिडेव्हिट करून द्यायची जबाबदारी माझ्यावर आहे। ज्या दिवशी मुंबईला यशवंतराव चव्हाण सेंटरला मेळावा झाला त्या दिवशी खूप साऱ्या लोकांनी ॲफिडेव्हिट केलेलं आहे, पण या शहरातून साधारणतः 2000 पदाधिकारी कार्यकर्ते जे क्रियाशील आणि प्राथमिक सदस्य होते त्यांच्याकडून अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट करावं अशा प्रकारचा प्रयत्न माझा आहे आणि निश्चित तो आकडा आम्ही गाठू। आज सकाळपासून जवळजवळ 250 लोकांनी ॲफिडेव्हिट केलेलं आहे, हे माझं स्वतःचं ॲफिडेव्हिट आहे। अशा प्रकारचं ॲफिडेव्हिट आणि हे आता या ठिकाणी नोटरी करायची व्यवस्था आहे, कार्यकर्त्यांची रीग आहे, कार्यकर्त्यांची गर्दी चांगली आहे, सगळे हे जनमत आदरणीय पवारसाहेबांबरोबर आहे। शेवटी हे कुणाला कुणाच्या विरोधात संघर्ष नाही किंवा कुणाच्या विरोधातली ही लढाई नाही, ही वैचारिक लढाई आहे आणि या वैचारिक लढाईमध्ये आपण पवारसाहेबांची साथ द्यावी अशाच प्रकारचा निर्णय हा सर्वसामान्य कार्यकर्ते। राज्यभरातून असे ॲफिडेव्हिट गोळा करून प्रदेश कार्यालयाला पाठवले जाणार आहे, नेमकं काय प्रक्रिया असणार आहे? आजचा शनिवार, उद्याचा रविवार आणि परवाचा सोमवार असे 3 दिवस हे नका म्हणजे 17 तारखेपर्यंत हा ड्राईव्ह चालू राहील। त्याच्यानंतर 2 दिवसाचा नका म्हणजे अवकाश म्हणजे त्याच्यामध्ये गॅप ठेवून गुरुवारी अशा प्रकारचे हजारो किंवा लाखो ॲफिडेव्हिट हे प्रदेश कार्यालयामध्ये माननीय जयंत पाटील साहेबांकडे जमा होतील आणि नंतर साधारणतः केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सबमिशनची प्रोसेस ही चालू आहे। तोपर्यंत ज्यांना असेल ते प्रदेश कार्यालयात किंवा पुणे शहर कार्यालयामध्ये अशा प्रकारचे ॲफिडेव्हिट नक्की सादर करू शकतील। निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली गेलेली आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवरची ही सगळी तयारी आहे का, कायदेशीर लढाईसाठी आता राष्ट्रवादी तयार होत आहे का, असंच हे सगळं पाहून म्हणावं लागेल। कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।